हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप मनापासून स्वागत. खरं तर लायकर मूवीला रिव्ह्यू देण्यासाठी फार उशीर झाला आहे, पण असतात काही माझ्यासारखे हौशी नौशी लोक जे फक्त बोर होत आहे म्हणून मूवी बघायला जातात. आणि त्यात तर आता विकेंड आला आहे आणि परत मूवीला जाऊन असं वाटायला नको, एखादा रिव्ह्यू बघून गेलो असतो तर कदाचित माझे पैसे वाचले असते आणि ते पैसे कुठंतरी इतर ठिकाणी त्याचा सदुपयोग झाला असता. ही फिलिंग, ही भावना तुमच्या मनामध्ये येऊ नये त्याच्यासाठी हा रिव्ह्यू. एक काळ असा होता की जो अक्षय कुमार, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान यांच्या नावाने सिनेमागृह चालायची, थिएटर्स चालायची, रुंब गर्दी व्हायची. पण काळ बदललाय, लोकांच्या सिनेमाच्या असलेल्या चवी बदलल्या तसं म्हणायला हरकत नाही. कारण लोकांना आता नाव नको आहे, तर लोकांना हवी आहे स्टोरी, लोकांना आहे हवा आहे कंटेंट. स्टोरी तशी नॉर्मल आहे, रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती चहा विकणारा मुलगा आणि त्याची आई, पण स्वप्न मात्र मोठी. मुलाला MMA मध्ये चॅम्पियन व्हायचं असतं. आता MMA म्हणजे काय तर मिक्स मार्शल आर्ट, याच्यामध्ये त्याला चॅम्पियन व्हायचं असतं आणि आईनी त्याला फार मोठा सपोर्ट केलेला असतो. आईची सोबत त्याला खूप जोरात भेटलेली असते आणि त्याचं स्वप्न साकार करण्यासाठी हे दोघं बनारसवरनं मुंबईमध्ये शिफ्ट होतात. मुंबईमध्ये आल्यानंतर त्याची आई कोच रोनित रॉय याच्याकडं रायगुला ट्रेनिंगसाठी घेऊन जाते. अर्थात ट्रेनिंग हे फ्रीमध्ये होतं कारण त्यांच्याकडं फीसाठी देण्यासाठी पैसे नसतात. त्याच्या मागे एक स्टोरी आहे, ती तुम्हाला मूवी बघितल्यानंतर लक्षात येईलच. आणि अशातच एंट्री होती अनन्या पांडेची. आता हिरो चॅम्पियनसाठी कसून मेहनत करतोय, फोकस देऊन काम करतोय किंवा फोकस देऊन प्रयत्न करतोय आणि त्याचा फोकस हलवण्यासाठी हिरोईन तर हवीच, आणि ह्याचंच काम केलं आहे अनन्या पांडेने. पण लायगरच्या आणि तान्याच्या प्रेमाला आईचा विरोध असतो, कारण ही अगदी तसंच आहे. लायगरला चॅम्पियन होण्यासाठी आई अतुनात प्रयत्न करत असते, अतुनात काबाड कष्ट करत असते आणि एका मुलीमुळे चॅम्पियनशिप राहू नये किंवा त्याचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून आईचा त्याच्या प्रेम कहाणीला विरोध असतो. आणि तो आपल्यालाही अगदी मनापासून भावतो, म्हणजे त्याच्याही कष्ट करते आहे आणि तिने केलेला विरोध हा अगदी योग्य आहे असं आपल्यालाही मूवी बघताना वाटायला लागतं. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये लायगरचं आणि तानियाचं ब्रेकअप होतं आणि पुढे लायगर चॅम्पियनशिपसाठी, चॅम्पियनशिपच्या स्पर्धेसाठी उतरतो आणि तो पुढे जातो. पुढे काय होतं, चॅम्पियनशिप स्पर्धा कशी होते, यासाठी मूवी बघा किंवा वाट बघा. एक महिन्यामध्ये तो मूवी टी व्हीवरती येईलच. आता ॲक्टिंगबद्दल आणि स्टोरी रायटिंगबद्दल थोडक्यात बोलते. स्टोरी रायटिंगबद्दल बोलायचं झालं तर त्यात काही विशेष असं नाही आहे, नॉर्मल स्टोरी आहे. आत्तापर्यंत जी जशा ज्या स्टोरी चालत आलेल्या आहेत त्यापैकीच ही पण स्टोरी अशी म्हणता येईल की गरीब मुलगा कष्ट करतो, हिरोईन येते, त्याचा फोकस हलवते, त्या प्रेमाला त्यांच्या आईचा घरच्यांचा विरोध होतो आणि तो या सगळ्यातनं बाहेर पडून चॅम्पियनमध्ये चॅम्पियन होण्यासाठी किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी फोकस देऊन काम करतो. ही त्याची एक नॉर्मल स्टोरी. डायलॉग पण असे खूप काही भारी आहेत असं नाही, काही काही डायलॉग चांगले आहेत पण अगदी मन जिंकतील आणि त्या डायलॉगवरती टाळ्या पडतील असे एकही डायलॉग मला तरी दिसलेला नाही आहे. गाणे ठीक आहेत, हलकी फुलकी गाणी तुम्हाला झुमायला लावतील थोडीशी अशी गाणी आहेत, पण तीही अगदी उत्कृष्ट वगैरे आहेत असं काही नाही. विजय देवळकोंडा इतका मोठा स्टार, दाक्षिणात्य स्टार आहे, त्याचा आपण अनेक गीता गोविंदमसारखे, डिअर कॉम्रेडसारखे अनेक नावाजलेले खूप उत्कृष्ट असे सिनेमे आपण पाहिलेले आहेत, पण त्याला इथं खूप काही करता आलंय असं मला वाटत नाही. अनन्या पांडे सेम प्रत्येक मूवीसारखं तिला यातही तसंच डोकं नसलेलं काम तिला दिलं गेलेलं आहे, त्यामुळं तिलाही काहीतरी तिची ॲक्टिंग दाखवून असा वा भेटलाय वगैरे असं काही नाही. आईच्या भूमिकेमध्ये असलेली रम्या कृष्णन ही अगदी भावली गेलेली आहे, तिनं खूप जबरदस्त काम केलेलं आहे. तिनं तिच्या मुलाला तिच्या प्रेमासाठी केलेला विरोध आपल्याला पडतो कारण ती इतके कष्ट घेते मुलाला चॅम्पियन बनवण्यासाठी, त्यामुळं तिच्या ब्रेकअपच्या निर्णयामध्ये आपण तिच्या तिला सपोर्ट करतो असं म्हणायला थोडक्यात हरकत नाही. त्यामुळं स्टोरी वॉज नॉर्मल, अशी काही वेगळं काहीतरी भंडार पाहायला भेटतंय असं काही या मूवीमध्ये नाही. मॅट टायसनचं या मूवीमध्ये काय काम आहे ते मला खरंच समजलेलं नाही आहे. पहिल्या हाफमध्ये तर मूवी थोडंसं इंटरेस्टिंग वाटतो किंवा थोडंसं गती आहे मूवीला, पण सेकंड हाफमध्ये तर मूवी अगदीच बोर करतो. म्हणजे पुढं काय होणार आहे, पुढं काय होईल याचं अनुमान आपण लावतो आणि ते अगदी खरे होताना दिसतात. गाणी पण नॉर्मल आहेत, देशभक्तीसाठी किंवा देशभक्तीची भावना जागृत व्हावी म्हणून एखादं गाणं आहे, पण तेही तुमची देशभक्ती अगदी उसंडून वाहील असंही ते गाणं नाही आहे. त्यामुळं मूवी ओके आहे. मी तर सजेस्ट करेल की असेल इच्छा बघायची विजय देवळकोंडाची खूप मोठे.
मूवी फॅन असाल तर जा नक्की मूवी बघा. पण बोर व्हाल हे 100%, त्याच्यामुळं एखादा महिना थांबा, महिनाही नाही अगदी 15-20 दिवस थांबा. टी व्हीवरती मूवी येणार आहे, अमेझॉन हॉटस्टार वॉटेवर कुठे तो मूवी येईल, तो घरी घर बसल्या मजे घेत मूवी बघा. हेच सजेस्ट करेन. मला तर मूवी हा आवडलेला नाही आहे, म्हणजे नॉर्मल मूवी आहे, खूप काही भन्नाट आहे, त्यामुळं मी तर सजेस्ट नाही करणार की मूवी बघायला जा. बाकी अशा अनेक मूवीच्या रिव्ह्यू पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.